हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीसाठी एकोणतीस मार्च दोन हजार सोळा रोजी दुसऱ्या शिपमध्ये जी प्रश्नपत्रिका घेण्यात आली त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न सामान्यांचे सर्व व्हिडिओ पाहणार आहोत याच्या आधी अठ्ठावीस मार्चच्या प्रश्नपत्रिकेवर मी चार व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल आर आर बी एन टी पी सीसाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोरवरून परिचय हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर प्ले प्लेस्टोअरवरून परिषय हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा शुए्स नहर भूमध्य तो टोटीस सागरशी जोडती आहे म्हणजे काय तर सुए कालवा हा भूमध्य सागराला कोणत्या सागराशी जोडतो तर सुए कालवा हा भूमध्य सागर आणि लाल सागर यांना जोडण्याचं काम करतो बी हे त्याचं उत्तर आहे कामरूप का प्राचीन साम्राज्य राज्य किस राज्य मी मौजूद था म्हणजे कामरूपचं जे प्राचीन साम्राज्य होतं ते कोणत्या राज्यामध्ये होतं तर कामरूप हे प्राचीन साम्राज्य आसाम या राज्यामध्ये होतं सी त्याचं उत्तर आहे आसाम शब्द रडार किससे उत्पन्न है म्हणजे काय तर रडार हा जो शब्द आहे याचा लॉमफॉर्म आपल्याला सांगायचा आहे तर रडारचा लॉमफॉर्म होतो रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग हा त्याचा लॉमफॉर्म आहे दो हजार बाराके ग्रीष्मटालीन ऑलिम्पिकमे भारतने कितने पदं थे म्हणजे दोन हजार बारामध्ये जे ग्रीष्मटाळामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये भारताने किती पदं जिंकले तर त्या स्पर्धेमध्ये भारताने सहा पदं जिंकले होते सी हे त्याचं उत्तर आहे आणि या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ मी तुम्हाला लिंकमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ तुम्ही पाहू शकता टाईम्स पर्सन ऑफ द इयर दो दो हजार पंधरा किशे घोषित किया गया था म्हणजे टाइम्स पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंधरा ट्रोनाला घोषित केला तर तो अँजेला मार्केड यांना घोषित केला होता त्या जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष आहेत तर आता तुम्हाला दोन हजार इलेक्ट्रोनिक्स किंवा दोन हजार वीसचं विचारू शकतात निम्नलिखित मेषे किस्से हाउस प्रभाव बढता आहे म्हणजे खालीलपैकी ग्रीन ग्रीनहाऊसचा प्रभाव वाढतो तर तार कार्बन डायऑक्साईड याच्यामुळे ग्रीनहाऊसचा प्रभाव वाढतो डी पी टी वॅक्सिन मे पी किशे संदर्भित करता आहे म्हणजे डी पी टी ही जी वॅक्सिन दिली जाते लस त्याच्यामध्ये पीचा अर्थ म्हणजे पी कशासाठी वापरतात तर पी हे पी म्हणजे परटुशीस असा त्याचा अर्थ होतो खालीलपैकी म्हणजे निम्नलिखित भाषा उमेशे कोणशी भाषा चित्राक्षरांचा उपयोग करती आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये चित्र अक्षरांचा उपयोग केला जातो त्यालाच आपण आयडिओड्राफ्ट असं म्हणतो तर जपानी भाषेमध्ये चित्र अक्षरांचा उपयोग केला जातो हे त्याचं उत्तर आहे जपानी डॅश डॅश प्रकंद रायझोम टाईट उदाहरण आहे म्हणजे खालीलपैकी कोणती प्रकंद किंवा रायझोम आहे तर आद्रक हे प्रकंद किंवा रायझोम आहे आणि मूळ रूपी असं त्याला म्हणतात तर आद्रक हे त्याचं उत्तर आहे सूरज की रोशनी को उसके संघटक रण्रोमे कोण विभाजित कर सकता आहे म्हणजे आपलं सूर्याचा जो प्रकाश आहे तो ज्या रंध्रांपासून बनलेला आहे त्या रंध्रांमध्ये विभाजणी कोण करू शकतो तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळे म्हणजे जे आपलं सूर्याची किरणं असतात त्याच्यातील रंग विभक्त करता येतात तर अपवर्तन हे त्याचं उत्तर आहे माल मित्रम किसने लिखा था म्हणजे माल विकारणी मित्रम हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हे कालिदास यांनी लिहिलेलं आहे प्रदूषण प्रदूषण मी सूचेतांत्र एस पी एम का पूर्ण रूप कि आहे म्हणजे प्रदूषण दर्शवणारा जो सूचकांक आहे एस पी एम त्याचा लॉम फॉर्म आपल्याला सांगायचा आहे तर सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर असा त्याचा लॉम फॉर्म आहे बी हे त्याचं उत्तर आहे पाठच ठरून ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोणशी नदी कर्नाटक और में बहती आहे म्हणजे कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यातून वाहणारी नदी कोणती तर कावेरी ही नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यातून वाहते कर्नाटक राज्यामध्ये तिचा उगम होतो जिका वायरस किसकेद्वारा में संचारित होता है म्हणजे जिका वायरस मनुष्याच्या शरीरामध्ये कशाच्या माध्यमातून प्रवेश ठरतो तर तो मच्छराच्या माध्यमातून मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश टळतो निम्नलिखित मेसे तीन क्रणो में, में सकारात्मक आवेश होता है म्हणजे खालीलपैकी कोणते कण हे धन प्रभारित असतात तर प्रोटॉन हे जे कण आहेत हे धन प्रभारित असतात इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो आणि न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो तर धन प्रभार हा प्रोटॉनवर असतो आणि हे अणु केंद्रकामधील टन आहे सर्व प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणु अणुच्या केंद्रकामध्ये म्हणजे अणु केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन हे अणुचंद्रटाच्या भोवताली फिरतात बेकिंग सोडा क्या है म्हणजे बेकिंग सोडा जो आहे आपला खाण्याचा त्याला आपण रासायनिक नाव विचारलेलं आहे तर बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट असं म्हणजे रासायनिक नाव आहे त्याचं सोडियम बाय कार्बोनेट ड्राफिन क्या है तर ड्राफिन हे कार्बनचे अपरूप आहे हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर निम्नलिखित प्राचीन संस्कृत शब्दकोश कोणसा आहे तर याच्यामध्ये आम म्हणजे प्राचीन काळातील संस्कृत शब्दकोश कोणता आहे तर आमरकोश हा प्राचीन काळामधील संस्कृत भाषेतील शब्दकोश आहे सबशे पहिले पहिये किस्से बने थे म्हणजे सर्वप्रथम जे चाट आहेत ते कशाचे बनवलेले होते तर सर्वप्रथम चाट्र ही लाकडापासून बनवलेली होती सी त्याचं उत्तर आहे लाकूड चंद्रशेखर सीमा पर लागू होती है तर चंद्रशेखर सीमा ही पर म्हणजे ताऱ्यांमध्ये ताऱ्यांच्या दरम्यान लाडू होते चंद्रशेखर सीमा टमाटर क्या आहे म्हणजे टोमॅटो जो आहे आपला ते काय आहे तर टोमॅटो हे फळ आहे बी हे त्याचं उत्तर आहे फळ टोमॅटो हे फळवर्गीय भाजी आहे पुढील पै म्हणजे किस व्यक्तीने ऑलिम्पिक खेळोमे सर्वाधिक सुवर्णपदक जिते आहे म्हणजे ऑलिम्पिक खेळामध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहेत तर ते मायकल फेल्प्स यांनी जिंकलेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार मायकल फेल्प्स हे अमेरिकेचे आहेत युमामी क्या आहे म्हणजे युमामी काय आहे तर युमामी हा एक स्वाद प्रकार आहे स्वादचा प्रकार आहे किस टेनिस खेळाडूने अधिकतम ग्लॅन्ड स्लॅम खिताब जीते है, हे म्हणजे कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त डँड हे पुरस्कार मिळवलेले आहेत ह्या टेनिस खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे रॉजर फेडरर यांनी सर्वात जास्त डँडस्लॅम विजेते म्हणजे सर्वात जास्त लँडस्लॅम ह्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत वर्तमान मे दुनियाची सबसे उंची इमारत कोणशी आहे तर त्यावेळेसचा हा प्रश्न आहे तर त्यावेळेला बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत होती निम्नलिखित मेसे किसने फिल्म निर्देशन के लिए ऑस्ट्रल जीता आहे म्हणजे खालीलपैकी कोणी चित्रपटचं दिग्दर्शन करण्यासाठी ऑस्ट्रल पुरस्कार मिळवलेला आहे तर सत्यजित राय यांनी दिग्दर्शकासाठी ऑस्ट्रल पुरस्कार मिळवलेला आहे लास्ट सफर किसने चित्रित म्हणजे लास्ट सफर हे चित्राचं नाव आहे आणि ते चित्र कोणी टाळलं होतं असा तो प्रश्न आहे तर लास्ट सफर हे जे चित्र आहे हे लिओनार्दो दा व्हिन्सी यांनी टाळलेलं आहे बी हे त्याचं उत्तर आहे निम्नलिखित से ट्रोण एक प्रमुख मनोवैज्ञानिक थे म्हणजे मानव शास्त्रज्ञ कोण होते तर सिड्रमण फ्राईड हे मानव शास्त्रज्ञ होते आणि शास्त्राचे ते जेनटच मानले जातात सिड्रमण फ्राईंड हे सायकोलॉजीचे जेनट मानले जातात तर सिड्रमण फ्राईड हे शास्त्राचे जेनट आहेत सी त्याचं उत्तर आहे निम्नलिखित से किसके अधिकतम पैर होते है। की हे म्हणजे खालीलपैकी सर्वात जास्त पाय कोणाला असतात तर व्याध पतनराला सर्वात जास्त पाय असतात त्यालाच ड्रॅगन फ्राय असं सुद्धा म्हणतात डी हे त्याचं उत्तर आहे लिमर क्या आहे तर लिमर हे मान हे जे आहे ते म्हणजे मेडाराष्ट्र मी पाया जाण्यावाला एक जानवर आहे म्हणजे मादा मादाराष्ट्र नावाचं बेट आहे आफ्रिका थंडामध्ये त्या बेटावर सापडणारं हे जनावराचं नाव आहे बर्लिन की दिवार टो तीस वर्षे ध्वस्त था म्हणजे बर्लिनची भिंत कोणत्या वर्षी पाळण्यात आली तर ही जी भिंत आहे ती एकोणीसशे या वर्षी पाळण्यात आली आणि जर्मनी या देशामध्ये दे बर्लिनची भिंत होती निम्नलिखित प्राकृतिक घटनाओमेषे कोणशी घटना भूकंपाचा का कारण बनती है म्हणजे खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांमुळे भूकंप होतो असं विचारलेलं आहे तर ज्वालामुखीचा स्फोट ज्वालामुखीच्या स्फोटामुळे भूकंप होतो हे त्याचं उत्तर आहे त्यालाच आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं सुद्धा म्हणतो जनक जेनट कहा मंजे जात आहे ज्यामिती म्हणजे जॉग्रॉफी म्हणजेच सॉरी जॉग्रॉफी नाही जॉमेट्री म्हणजेच भूमिती तर भूमितीचा जनक कोणाला म्हणतात तर युटलीड यांना भूमितीचा जनक असे म्हणतात हे त्याचं उत्तर आहे युटलीड उच्चतम न्यायालयाचे न्यायाधीशांची शिवनिवृत्ती की, की उम्रची आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय काय आहे तर पासष्ट वर्षे हे त्याचं उत्तर आहे सी त्याचं उत्तर आहे भारतचे मुख्य चुनाव आयुक्त कोण आहे म्हणजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्यावेळेला डॉक्टर नशीम जैदी हे होते भारतचे राष्ट्रपतीचे पद की शपथ किसके द्वारा दिलाई जाती आहे म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींना पद पत व रोपनीतीची शपथ कोण देतात तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना पद व रूपनेतेची शपथ देतात आणि शेवटचा प्रश्न भीम की गुफा की कितने साल पुराणी मानी जाती है। म्हणजे भीमबेटका ह्या ज्या गुफा आहेत म्हणजे आपलं वेरूळच्या जशा लेण्या आहेत तशा भीमबेटका ह्या लेण्या आहेत त्या किती वर्षे जुन्या मानल्या जातात तर तीन हजार वर्षे जुन्या मानल्या जातात तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच